मातोश्रीवरून एक महत्त्वाची बातमी. मातोश्रीवर ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सध्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. नवनिर्वाचित 20 आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार आहे. पक्षांमध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पक्षानं घेतलेल्या निर्णयाशी सगळे आमदार बांधील असतील अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सगळ्या नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतलं जाईल. गटनेते आणि प्रतोद निवडीसंदर्भात आज निर्णय होईल अशी देखील माहिती आहे. वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, काय खबरदारी घेतली जाते ठाकरे गटाकडून, आज कोणकोणते निर्णय अपेक्षित आहेत? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं, पक्षफुटीचा अनुभव शिवसेना पक्षाला आहे आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना विशेष खबरदारी घेतीये, ज्यामध्ये पक्षाअंतर्गत जे काही निर्णय पक्षप्रमुख घेतील तो निर्णय सर्व आमदारांसाठी बांधील असणार आहे. त्यासोबतच गटनेता आणि प्रतोद निवडीसंदर्भात सुद्धा आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्रातनं ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार हे निवडून आलेले आहेत आणि सर्व 20 आमदारांना आज मातोश्री इथे बोलवण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे काही मार्गदर्शन, काही सूचनासुद्धा या सगळ्या आमदारांना करणार आहेत. सोबतच जो विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये जे काही अनेक भागांमध्ये जे अपयश आलं त्याची कारणंसुद्धा या आमदारांकडनं समजून घेणार आहेत. सोबतच महत्त्वाचं की प्रतिज्ञापत्र हे सर्व आमदारांकडनं लिहून घेतले जातीलच, त्यांची मान्यता घेतली जाईलच आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रतोद आणि गटनेता निवडण्यासंदर्भात सुद्धा आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो, ज्यामध्ये प्रामुख्यानं आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू या तीन नेत्यांची त्या तीन आमदारांची नावं याचा विचार केला जाईल आणि या संदर्भात सुद्धा विचार आजच्या या बैठकीमध्ये केला जाईल. त्यामुळे प्रामुख्यानं एकतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विशेष खबरदारी घेतली जाते आणि दुसरीकडे प्रतिज्ञापत्र लिहिण्यासोबतच गटनेता आणि प्रतोद पदासंदर्भात सुद्धा आजच्या या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. प्रज्ञा, वेदांत अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.